संत शिरोमणी श्री गजानन महाराज शेगाव. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री गजानन महाराज यांच्या जीवनचरित्राचा हा कालखंड 32 वर्षाचा आहे. या काळात महाराजांनी खूपच चमत्कार केले. श्री गजानन महाराज हे वराडात शेगाव शिवगाव येथे होऊन गेले. 23 फेब्रुवारी 1878 रोजी ते प्रथमतः ऐन तारुण्यात शेगावी दिसले. त्यावेळी श्री गजानन महाराज तेथे साधू देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर पडलेल्या उष्टापत्र्यावळीत कण वेचून खात होते. गाई गुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिऊन ते निघून गेले. पुढे ब्रह्मनिष्ठ गोविंद महाराज टाकळीकर यांचे शेगावी महादेवाच्या मंदिरात कीर्तन झाले. त्यावेळी टाकळीकर महाराजांच्या बेफाम असलेल्या घोड्यांच्या चौपायात श्री गजानन महाराज हे ब्रह्मनंदिनी मग्न होऊन निजलेले आढळले. तो घोडा शांत होऊन स्वस्त उभा राहिला होता. कीर्तन संपल्यानंतर गोविंद महाराज मंदिरात झोपले, परंतु त्यांचे लक्ष त्या घोड्यावर होते. रोज दांडगाई करणारा घोडा आज स्वस्त कसा उभा, या गोष्टीचे त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी उठून निरखून पाहिले तेव्हा गजानन महाराजांनी घोड्यांच्या चौपाई शयन केलेले त्यांना दिसले. दुसऱ्या दिवशी कीर्तनकार टाकळीकर महाराजांनी सांगितले की हा साक्षात शिव अवतार आहे, त्याची उपेक्षा करू नका. टाकळीकरांनी त्यांची पूजा केली. गणगण गणात बोते, बोटावरी बोटे वाजवून बोटे, असे ते भजन अहर्निशी गात असत. म्हणून लोक त्यांना श्री गजानन महाराज संबोधू लागले. ते वाटेल ते खात, कोठेही पडून राहत, कोठेही संचार करीत. लोक त्यांना बहुमोल वस्त्रे अलंकार पैसे खाद्यपदार्थ अर्पण करीत, पण ते सर्व तेथेच टाकून निघून जात. लोकांना त्यांच्या दर्शनाने मनशांती मिळे. बंकटलाल अगरवाल हे गजानन महाराजांच्या चरणी लीन होऊन त्यांना आपल्या घरी घेऊन आले. एक राम अवतारी स्वामी अगरवालचे घरी येऊन राहिल्याची बातमी घरोघरी गेली. महाराजांचे दर्शन घेण्यास गावागावावरून लोके येऊ लागली. महाराजांचे चरण वंदून कोणी धन मागू लागले, कोणी पुत्र मागू लागले, कोणी संतान मागू लागले, विद्या मागू लागले, त्यांचे मनोरथ पूर्ण होऊ लागले. महाराजांनी तिथे अलौकिक चमत्कार केले. गजानन महाराजांच्या चेहऱ्यावर सदैव ब्रह्मानंदम ब्रह्मतेज झळकत असे. हजारो लोक त्यांच्याभोवती जमा होऊ लागले. एकदा मुलांनी गजानन महाराजांना चिलीम भरून दिली आणि विस्तव आणण्यास म्हणून बंकटलालने त्यांना गल्लीतल्या जानकीराम सोनाराकडे पाठविले. सोन्या चांदीचा त्याचा मोठा धंदा होता. नळी फुंकीत तो बसला होता. मुलांनी त्यांच्या दुकानात जाऊन विस्तव मागितला. विस्तव देत नाही असे म्हणून मुलांना स्पष्ट सांगितले. महाराजांची त्याने निंदा केली. मुलांना असे घालवून दिले. मुले रिकामी परत आली. सोनार विस्तव देत नाही असे म्हणाली. तेव्हा महाराज म्हणाले, अरे चिलीमवर काडी धरा, विस्तव येईल. मंकटलालने महाराजांच्या चिलीमवर काडी धरताच चिलमीत तात्काळ विस्तव पेटला. महाराजांच्या मुखातून धूर निघाला. श्री गजानन महाराज कोणी राम अवतार म्हणत, कोणी कृष्ण अवतार, तर कोणी शिवशंकर शेगावी प्रकटले असे समजत. अकोल्यात भास्कर नावाचा एक शेतकरी होता. शेतावर तो काम करी. महाराज भर दुपारी त्याच्याकडे पाणी मागण्यास गेले. भास्कर शेतकरी महाराजांना रागाने म्हणाला, सकाळी घडा भरून आणला आहे, तुम्हाला देऊन काय करू, चालते वा येथून. म्हणे पाणी पाज, चालते वा येथून. शेजारी कोरडी विहीर होती. त्याच्या काठावर महाराज बसले होते. महाराजांनी लगेच त्या कोरड्या विहिरीत पाणी उत्पन्न केले. भास्कर शेतकऱ्याने क्षमा मागितली. त्या वेळेपासून तो महाराजांच्या संगे शेगावी राहिला. शेगावचा खंडू पाटील महाराजांकडे आला. त्याला मुलबाळ नव्हते. त्याने महाराजांचे पाय धरून गळ घातली. स्वामी मला एक पुत्र द्या. तेव्हा महाराज म्हणाले, अरे तू श्रीमंत पाटील, माझ्याजवळ भीक मागतोस, जा तुला होईल बाळ, त्याचे भिक्या नाव ठेव. काही काळाने खंडू पाटलाला पुत्र झाला. त्याने त्याचे नाव भिक्या ठेवले. पाटलाने आमरसपुरीचे जेवण गावास घातले. आषाढ शुद्ध एकादशीस हरी पाटलास घेऊन गजानन महाराज पंढरीस विठ्ठल दर्शनास गेले. भक्त व इतर 550 शेगावकर महाराजांच्या सोबत होते. जयराम श्रीराम कृष्ण हरी असे म्हणत टाळ मृदुंगांचा गजर करीत दिंडी चालली होती.
गजानन महाराजांच्या समवेत दिंडी पंढरपुरास आली. सर्वांचा विठ्ठल दर्शनाचा हेतू होता, तो महाराजांनी पुरविला. श्री गजानन महाराजांनी पंढरीस बापू काळ्याला विठ्ठल रूपात दर्शन दिले. पंढरीची वारी करून विठ्ठल नामाचा गजर करीत शेगावकरी परतून आले. भाद्रपद शुद्ध पंचमी सन 1910 गुरुवार रोजी विठ्ठलाच्या नाम गजरात शेगाव येथे गजानन महाराज समाधिस्थ झाले. त्यांच्या ठिकाणी गजानन महाराजांच्या प्रेमाबद्दल महाराजांबद्दल प्रेम, भक्ती, श्रद्धा व निष्ठा आहे. त्यांना आजही साक्षात्काराचा पूर्ण अनुभव येतो. यांची प्रचिती गजानन महाराज आजही भक्तांना देत असतात. त्यांच्या संकटी धावून जातात, त्यांचे मनोरथ पूर्ण करतात, दारिद्र्यासी धन देतात, रोग्यास उत्तम आरोग्य देतात, निपुत्रिकासी पुत्र देतात, कल्याण करतात.